मी मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे, या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले आहेत. या लोकांनी काय वागणूक, या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे आता याचं ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या, पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उभा झालेला, एवढंच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचे. रुको जरा, सबर करो. असायच्या सगळ्यांनी नोटीस मिळाली महाराष्ट्र सरकारच्या कडून की आज बैठक घ्यावी. मी त्यांना कळवलं, त्यावेळी सांगलीच होतं आणि त्यावेळी लगेचच्या लगेच अशा बैठकीत जाणं शक्य नव्हतं. त्यांनी आधी सूचना केली आणि यातनं मार्ग काढायची भूमिका मनापासून स्वीकारायची तयारी केली.